पुढची बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धोबी पछाड दिल्याच्या नंतर भाजप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप करणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. भाजप महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस राबवणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेमधल्या दारुण पराभवाच्या नंतर आघाडीमधील काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच राजीनामा देण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे आणि याच चर्चांमुळे आघाडीच्या नेत्यांचे धावे दडाणले आहेत. अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते को ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले, घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे. आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करत आहे त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे, हे निषेधार्थ. वारंवार ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लोटस, म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी महायुतीचे अनेक नेते आणि खासदार संपर्कात असल्याचं म्हटलंय. त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत, ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही. आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही. अनेक खासदार आमदार भाजपाच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत. लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.